क्रियापद बालमित्रांनो ह्या वर्षी पाऊस तसा बऱ्यापैकी उशिराने आला तुम्हाला ते पावसाला बोलवणारे प्रसिद्ध बडबडगीत माहिती असेलच ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा मुलांना या कवितेत तुम्ही पावसाला काय करताय बोलवताय पैशाचं काय करताय पैसा पावसाला देताय म्हणजेच तुमच्याकडून कोणतीतरी कृती होतीये क्रिया होतीये अशा क्रियावाचक शब्दांना क्रियापद असे म्हणतात त्यांच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तर आज शिकणार आहोत वाक्यातील कृतीदर्शक शब्द म्हणजेच क्रियापद प्रथम आपण त्याची व्याख्या पाहू वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना क्रियापद असे म्हणतात चला आपण उदाहरणांद्वारे त्याचा अभ्यास करू एक मीनू झाडाखाली बसली दोन बैलांनी पुरणपोळी खाल्ली तीन दिनूची आई दवाखान्यात गेली चार त्या दिवशी गुरुवार होता पाच बाबा मुलावर रागवले सहा आज आईचा पन्नासावा वाढदिवस आहे मुलांनो वरील प्रत्येक वाक्यात शब्दाचे मूळ रूप बदलते आहे चला बघू एक बसली मूळ रूप बसणे दोन खाल्ली मूळ रूप खाणे तीन गेली मूळ रूप जाणे चार होता मूळ रूप असणे पाच रागावले मूळ रूप रागवणे सहा आहे मूळ रूप असणे वाक्यातून जर बसली खाल्ली गेली होता रागवले आहे हे क्रियादर्शक शब्द काढून टाकले तर वाक्यांचा अर्थ स्पष्ट होत नाही वाक्य अपूर्ण राहते म्हणून जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापदसे म्हणतात तर मग मुलांनो तुमच्या लक्षात आले असेलच क्रियापदाला किती महत्त्व आहे ते